नमस्कार, मी श्वेता आरज. परराज्यातील मजूर आणि कामगारांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या घरी जायचं मिळते. हे सर्व गरीब असून कोरोनामुक्त त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली होती. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार आणि श्रमिकांची पाठवणी त्यांच्या राज्यात सुरू झाली आहे. भिवंडी नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्यात. मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यांवर देखरेख आणि समन्वय ठेवण्यात येते. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. हे मजूर रोजीरोटी कमावणारे आणि हातावर पोट असणारे आहेत. ते गरीब असून कोरोनामुक्त हतबल झाल्यात. अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांनी तिकिटाची कमी पडलेले पैसे भरून या मजुरांना दिलासा दिलाय. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. इतर राज्य सरकारशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा, तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कागदपत्रे यांची पूर्तता करून घ्यावी, त्यांना पाठवावे. यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिलेत. निवारा केंद्रातील सर्व कामगारांची यादी अद्ययावत करावी, तसेच आज ना उद्या मुंबई, ठाणे, पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे असे ठाकरेंनी सांगितले. राज्याअंतर्गत ठिकठिकाणी अडकलेले व्यक्ती आणि प्रवाशांचे गट यांना त्या त्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून आणि लॉकडाऊन नियमाप्रमाणे करावी. तसेच यात तक्रारी येऊ नयेत. अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत. परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागले, त्या दृष्टीने याकडे पाहावे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.